नमस्कार, मी चेतन टाकसाळे। सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेसच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण घेणार आहोत कोहा ऍक्विशन। कोहाच्या ऍक्विशनमधून कशा पद्धतीने आपण पुस्तकांचे ऍक्विशन करणार आहोत ते आपण बघणार आहोत। साधारणत ग्रंथालयामध्ये बुक ऍक्विशन प्रोसेसमध्ये आपण परचेस सजेशन सुद्धा मागवतो किंवा परचेस करण्याच्या अगोदरच्या मंजुरी घेतो, वेंडर सिलेक्शन करतो, वेंडरला आपण ऑर्डर पाठवतो किंवा वर्क ऑर्डर कार्यादेश पाठवतो, त्यानंतर वेंडर आपल्याला जे आपण सिलेक्शन केलेली बुक्स असतात ते आपल्या ग्रंथालयात आणून देतात, त्यानंतर आपण त्या पुस्तकांचे इनव्हॉइसिंग प्रमाणे नोंदी करतो किंवा ऍक्सेशनिंग करतो। तर ही सर्व प्रोसेस कशा पद्धतीने आपण कोहामधून करणार आहोत या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोहा ऍक्विशन पूर्णपणे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण वळूया आपल्या आपल्या मॉड्यूलकडे आणि समजून घेऊया कशा पद्धतीने कोहामध्ये ऍक्विशन करता येतं। सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करायचंय। आपल्या लॉग इन आयडीने आपल्याला कोहामध्ये लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं जे आहे ऍक्विशन करण्याचं, ऍक्विशन करताना सर्वात महत्वाचा जो मुद्दा इथे आहे तो आहे बजेटिंग। कारण प्रत्येक ग्रंथालयाला, प्रत्येक महाविद्यालयाला एक स्पेसिफिक बजेट अलोकेट केलेलं असतं, त्या बजेट प्रमाणे आपण ग्रंथालयामध्ये ग्रंथ हे खरेदी करत असतो, पुस्तके खरेदी करत असतो, जर्नल, मॅगझिन, पिरियॉडिकल्स किंवा जे काही ग्रंथालयातलं वाचन साहित्य आहे हे एका बजेटच्या अंतर्गत आपण खरेदी करत असतो। तर त्या बजेटमध्ये पण आपण फंड्स डिवाइड केलेले असतात। उदाहरणार्थ की आपण बुक्स बुक्स मध्ये आपण फिक्शन घेतोय, नॉन फिक्शन घेतोय, आपण टेक्स्ट बुक्स घेतोय, आपण रेफरन्स बुक्स घेतोय, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण विभागणी फंड प्रमाणे आपण केलेली असते। तर ह्या दोन्ही गोष्टी आपण कोहामध्ये सुरुवातीला आपल्याला करावं लागतात। त्यासाठी आपल्याला कोहामध्ये सर्वात प्रथम आपल्या ग्रंथालयाचे बजेट आणि फंड्स हे अलोकेट करावं लागतात। त्यानंतर आपल्याला जो वेंडरकडून आपल्याला पुस्तकं घ्यायची आहेत त्याचं रजिस्ट्रेशन आणि मग नंतर येणारे जे काही पुढचे मुद्दे आहेत ते आपण आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिलं आपल्याला कोहा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे, कोहा ऍडमिन मध्ये जायचं आहे। त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला ऍक्विशन पॅरामीटर सेट करायचे आहेत, कारण आपण ऍक्विशन करतोय त्यामुळे ऍक्विशन या मॉड्यूल मधले जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला सेट करायचे आहेत। सर्वात पहिलं आहे करन्सी अँड एक्सचेंज रेट। इथे करन्सी जी आहे इंडियन रुपीज, डॉलर, युरो जी काय आहे ती आपल्याला इथे सेट करायची आहे। ती ऑलरेडी सेट केलेलीच असते इंडियन रुपीज नावाने, त्यामुळे आपण ते करत नाही। त्यानंतर आपल्याला करायचं आहे ग्रंथालयाचं बजेट सेट करायचं। आपल्याला प्रत्येक ग्रंथालयाला, प्रत्येक महाविद्यालयाला एक ठराविक बजेट दिलेलं असतं, त्याच बजेट त्याप्रमाणे इथे पण आपल्याला एक बजेट अलोकेट करायचं आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला न्यू बजेट मध्ये जायचंय। न्यू बजेट मध्ये गेल्यानंतर साधारणत आपल्याला एका वर्षासाठी बजेट भेटत असतं, जे काय फायनान्शियल इयर असतं आपलं त्याप्रमाणे एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंतच मी माझं बजेट जे आहे ते अलोकेट करत आहे। त्या बजेटला मी नाव देतोय लायब्ररी बजेट 2021 आणि 22। साधारणतः आम्ही बजेट इथे 1 लाख रुपये देतोय। मेक बजेट ऍक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला टिक करायचंय, बजेटला ऍक्टिव्ह करायचंय, लॉक करायचं नाहीये। जोपर्यंत संपूर्ण काम आपलं होत नाही तोपर्यंत बजेट लॉक करायचं नाहीये, त्यामुळे मेक बजेट ऍक्टिव्ह आणि सेव्ह करायचं। ओके, तर आता आपलं जे काय बजेट आहे 1 लाख रुपये ग्रंथालयाला बजेट मिळालेलं आहे ते आपण इथं सेट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच बजेटमध्ये निरनिराळे जे फंड्स आहेत ते पण इथेच क्रिएट करायचे। ते कसे करायचे,
या बजेटच्या अंडर आपल्याला इथे ऍक्शन बटन दिसतंय. या ऍक्शन बटन मध्ये आपल्याला ऍड फंड नावाचा ऑप्शन आहे. याच्यामध्ये जायचंय आपल्याला. याच्यामध्ये गेल्यानंतर इथे फंड कोड, आता जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की बुक्स बुक्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येकाला वेगवेगळा फंड आपल्याला इथे अलोकेट करायचा. त्याच पद्धतीने आता मी इथे टेक्स्ट बुक साठी एक फंड तयार करतो, तो साधारणत 20,000 रुपयाचा असेल. त्यांना मी नाव पण देतो टेक्स्ट बुक्स आणि फंड नेम, इथं फंड कोड द्यायचा सुरुवातीला, TB मी केलं इथं, त्याचं नाव दिलं टेक्स्ट बुक्स आणि इथे अमाऊंट देतो मी साधारण 20,000 रुपये. ओके, तर फंड कोड प्रत्येकाला एक कोड द्यायचा, म्हणजे शॉर्ट फॉर्म द्यायचा त्याचा, फंड कोड टेक्स्ट बुक, फंड फंड नेम आणि अमाऊंट हे तिन्ही टाकलं. त्यानंतर इथे वॉर्निंग सांगतोय की साधारण 20,000 संपायला आल्यानंतर आपल्याला वॉर्निंग पाहिजे, ते किती टक्क्याला पाहिजे. 90% जर माझा फंड संपत आला तर मला इथे वॉर्निंग पाहिजे, किंवा 20,000 पैकी इथे 18,000 मी टाकू शकतो. 18,000 रुपये संपले तर मला सॉफ्टवेअर कडून नोटिफिकेशन आलं पाहिजे की तुमचा एवढा फंड संपत आलेला आहे, आता नवीन फंडची तुम्ही मागणी करा. त्यानंतर इथे आहे लायब्ररी, कोणत्या लायब्ररीसाठी फंड आपल्याला जो आहे खर्च करायचा आहे तो आपली लायब्ररी निवडायची. त्यानंतर रिस्ट्रिक्ट ऍक्सेस वगैरे इथे कोणावरही काही टिक करायचं नाहीये. सरळ खाली सबमिट बटन आहे, सबमिट करायचंय. त्याचा अर्थ आपला फंड पण रेडी झालाय, बजेट झालं. त्यानंतर आपण आता त्याच बजेट मध्ये वेगवेगळे फंड्स आपण तयार करतो. त्यापैकी आता मी टेक्स्ट बुक साठी जो 20,000 फंड होता तो मी इथे अलोकेट केला. आता याच्यामध्ये परत ऍड चाइल्ड फंड सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे टेक्स्ट बुक मध्ये पण आपण ज्युनियर कॉलेजसाठी, स्कूलसाठी, हायर स्कूलसाठी, म्हणजे आपण अशा पण वेगवेगळे छोटे छोटे त्याच्यातून परत फंड्स आपण वेगळे करू शकतो. ओके, तर आपण एक आता फंड इथे तयार केलेला आहे टेक्स्ट बुक नावाचा. अजून एक आपण तयार करूया, सेम लायब्ररी बजेट मध्ये जायचं, परत माघारी मागे जाऊन आपण ऍड फंड करायचंय. इथे आपण रेफरन्स बुक साठी आपण करूया, RB करूया. रेफरन्स बुक्स इथे अमाऊंट टाकायची रेफरन्स बुकची, त्याला पण आपण 20,000 साधारण आपण देऊया. वॉर्निंग इथे पण 90% वॉर्निंग देऊया. त्यानंतर लायब्ररी सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे सबमिट. अशा पद्धतीने आपण एक बजेट अलोकेट केले आणि दोन फंड्स आपण इथे अलोकेट केले. ओके, तर आता आपण पुढे जायचं आपल्याला. आता आपण परत आपल्या डॅशबोर्ड वर आलेलो आहोत, कोहाच्या मेन पेज वर आलेलो आहोत. मेन पेज मध्ये आपण आता आपल्याला ऍक्विजिशन मॉड्यूल मध्ये जायचंय. आता आपण जसं पहिला बघितल्याप्रमाणे आपण कोहाचं बजेट आणि फंड्स हे दोन्ही अलोकेट केलेले आहेत, ते आपल्याला ऍक्विजिशन मध्ये गेल्यानंतर दिसतंय. रेफरन्स बुक साठी 20, टेक्स्ट बुक साठी 20. ओके, टोटल 40,000, 1,00,000 पैकी आपण आता हे वापरू शकतो. आता ऍक्विजिशन मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला वेंडर क्रिएट करायचा, कारण ऍक्विजिशन प्रोसेस ही वेंडर पासूनच सुरू होते. कारण खरेदी प्रक्रिया आहे म्हणल्यावर या ठिकाणी वेंडर किंवा विक्रेता हा आलाच पाहिजे. त्यामुळे न्यू वेंडर मध्ये आपल्याला जायचंय. न्यू वेंडर मध्ये ज्या वेंडर कडून आपल्याला बुक्स घ्यायचे आहेत त्या वेंडरचं नाव आपल्याला इथे टाकायचंय. अक्षरधारा मी नाव टाकले, त्यांचा पोस्टल ऍड्रेस आपण इथे देऊ शकतो, फिजिकल ऍड्रेस, त्यांचा शॉपचा ऍड्रेस आपण इथे देऊ शकतो, त्यांचा फोन नंबर, त्यांचा फॅक्स, त्यांचा ईमेल, त्यांची वेबसाईट, त्यानंतर त्यांचा अकाउंट नंबर आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन, जो व्यक्ती आपल्याशी डील करत असेल त्या व्यक्तीचं नाव, पोझिशन,
सप्लायर असेल, मॅनेजर असेल, अकाउंटंट असेल, त्यांचा फोन नंबर, अल्टरनेटिव्ह फोन नंबर, फॅक्स, ईमेल आणि हे सर्व प्रायमरी ऍक्विशन कॉन्टॅक्ट या सर्वांना टिक करायची काही गरज नाहीये, केले तरी काही हरकत नाहीये. त्यानंतर वेंडरला आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचा आहे, इनऍक्टिव्ह ठेवायचंय, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपल्याला हा वेंडर वर्षभरासाठी साधारण 10% डिस्काउंट देणार असेल तर आपण इथेच 10% त्याला डिस्काउंट देऊ शकतो. अन्यथा आपण ज्यावेळेस पुस्तकं आपल्या हातात पडतील तेव्हा वन बाय वन प्रत्येक पुस्तकाला वेगळा डिस्काउंट सुद्धा आपण देऊ शकतो. डिलिव्हरी टाइम साधारण आपण प्रत्येक वेंडरला 8 दिवसामध्ये पुस्तकं आली पाहिजे असं ठरवून घेतो तर ते डिलिव्हरी टाइम इथं आपण टाकू शकतो 8 दिवसामध्ये आफ्टर रिसिव्हिंग वर्क ऑर्डर 8 दिवसामध्ये पुस्तक आम्हाला भेटलं पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने आपण वेंडरची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुरुवातीला भरायची आहे, त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं. ओके, सेव्ह झाल्यानंतर आपल्याला ऍड टू द बास्केट किंवा न्यू बास्केट, इथे समोर ऑप्शन आहे न्यू बास्केट. अक्षधारा या वेंडरच्या आपण यांच्याकडून आपल्याला जी खरेदी करायची आहे त्या या बास्केटमध्ये आपल्याला खरेदी करायची. या ठिकाणी मी बऱ्याच वेळेस डीमार्टचं उदाहरण देत असतो. ज्या ठिकाणी आपण जातो डीमार्टमध्ये आपण सर्वजण शॉपिंगला जातो त्या ठिकाणी आपण एक गेल्यानंतर आपण एक बास्केट म्हणजे ट्रॉली घेतो, त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपले जे काही प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे असतात ते आपण घेतो, त्यामध्ये टाकतो. त्यानंतर आपण बिलिंग काउंटरकडे जातो, त्या ठिकाणी आपण आपले सगळे जे प्रोडक्ट घेतलेले आहे ते बाहेर काढून देतो. त्यानंतर समोरचा जो सेल्समन आहे काउंटरवरचा तो त्याचं बिलिंग करतो. बिलिंग केल्यानंतर आपण ते आपल्या बॅगमध्ये टाकतो, आपल्या कारमध्ये ठेवतो आणि आपण आपल्या घरी घेऊन येतो. त्याच पद्धतीची प्रोसेस आपल्याला ह्या ऍक्विशन प्रोसेसमध्ये करायची आहे. त्यामुळे त्याच्या अँगलने जर तुम्ही बघितलं डीमार्टच्या तर आपल्याला ऍक्विशन करताना काही अडचण येणार नाही आणि सेम ती प्रोसेस आपल्या पुढे ठेवायची आणि ऍक्विशन करायचं. तर बघा तुम्हाला किती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर बास्केट नेम मध्ये आपण इथे काय करणार आहे, पीओ नंबर म्हणजे जे काय आपण वेंडरला परचेस ऑर्डर देणार आहे त्याचा नंबर आपण इथे टाकतो. तर साधारण मी इथे आता पीओ 999 मी असं एक रॅन्डमली त्याला एक नंबर देतो. तुम्ही जर परचेस ऑर्डर देत नसाल तर तुम्ही एक रॅन्डमली नंबर तिथे देऊ शकता. त्यानंतर बिलिंग प्लेस, डिलिव्हरी प्लेस म्हणजे कोणत्या ठिकाणी बिलिंग झालं पाहिजे, डिलिव्हरीच्या ठिकाणी बिलिंग झालं पाहिजे, तर दोन्ही लायब्ररी सेम ठेवायच्यात. त्यानंतर इथे कोणत्या वेंडर करून आपण घेतोय, अक्षरधारा त्याचं नाव बाय डिफॉल्ट येतो, जर चेंज करायचं आपण इथेही करू शकतो. त्यानंतर इंटरनल नोट, वेंडर नोट काय द्यायची असेल ते देऊ शकता. त्यानंतर हा ऑप्शन जो आहे हा सर्वात महत्वाचा आहे, या ठिकाणी क्रिएट आयटम्स व्हेन रिसिव्हिंग अँड ऑर्डर, हा खूप महत्वाचा ऑप्शन आहे. याच्यावर आपल्याला रिसिव्हिंग अँड ऑर्डर वर आपल्याला टिक करायचं आहे. याचा अर्थ ज्या वेळेस पुस्तकं आपल्या हातामध्ये पडणार आहेत, रिसिव्हिंग होणार आहे, त्यानंतरच आपण पुस्तकांची नोंद करणार आहोत, ऍक्सेशनिंग करणार आहोत. तर रिसिव्हिंग अँड ऑर्डर म्हणायचं आणि सेव्ह करायचं. ओके, आता हे झालं आपलं बास्केट तयार झालंय. बास्केट आपण हातामध्ये घेतलंय असं समजायला हरकत नाहीये. सेव्ह केल्यानंतर पुढे आपल्याला बास्केट पीओ 999 फॉर अक्षर धारा, ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपण बास्केट तर रेडी केली, आता ऍड टू बास्केट. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की परचेस सजेशन आपण ऍक्विशन मध्ये घेऊ शकतो, तसेच फ्रॉम अ सजेशन इथे आपल्याला पहिलाच ऑप्शन आहे, सजेशन मधून एखादं पुस्तक घ्यायचं ते घेऊ शकतो. त्यानंतर फ्रॉम टायटल विथ हायेस्ट होल्ड रेशियो म्हणजे जे सर्वात जास्त रिझर्व होतं ते बुक घ्यायचं, किंवा एक्झिस्टिंग ऑर्डर कॉपी, एखादी पूर्वी जी काही एखादं ऑर्डर गेलेली असेल त्याच वेंडरला ते सेम पुस्तकं मागवायची आहेत का, किंवा ह्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यापैकी जो आपल्याला निवडायचा आहे तो आहे फ्रॉम अ न्यू एम्प्टी रेकॉर्ड, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे नवीन खरेदी होते, नवीन पुस्तकांची खरेदी होते, त्यावेळेस आपण फ्रॉम अ न्यू एम्प्टी रेकॉर्ड असं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर इकडे ऑप्शन देते आपल्याला टू नोटिफाय ऑन रिसिव्हिंग. ओके, कोणाला आपल्याला नोटिफाय करायचंय, समजा काही कॉलेजमध्ये डिपार्टमेंट्स असतात, विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट्स असतात वेगवेगळे, त्यांनी जर सजेशन केलेलं असेल, एखाद्या एचओडींनी सजेशन केलेलं असेल किंवा प्रिन्सिपलनी केलं असेल, अशा ज्या ज्या डिपार्टमेंटच्या हेड व्यक्तींनी जर आपल्याला सजेशन केलेलं असेल तर आपण त्यांना ऍज अ युजर इथे ऍड करू शकतो.
कारण त्यांनी सजेशन केलेलं आहे आणि ज्या वेळेस इथे त्यांचं नाव टाकून आपण ते सबमिट करू शकतो आणि त्यावेळेस ज्या वेळेस पुस्तकाची नोंद होईल त्यावेळेस त्यांना ईमेल जाईल की बाबा हे पुस्तक लायब्ररीमध्ये आलेलं आहे, तुम्ही कलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने इथे नोटिफाय करू शकतो. त्यानंतर कॅटलॉग डिटेल्स मध्ये आपल्याला जे पुस्तक आपण खरेदी केलेलं आहे किंवा जे पुस्तक वेंडरनी इनव्हॉइसिंग इनव्हॉइस घेऊन आलेलं आहे सोबत, ते पुस्तक ऍज पर इनव्हॉइस ज्या इनव्हॉइस मध्ये पुस्तकाचं नाव आहे त्याप्रमाणे आपण याला नोंद करणार आहोत. ओके, सिरियल म्हणजे इनव्हॉइस मध्ये ज्या सिरियली प्रमाणे पुस्तक आलेली आहे त्याप्रमाणे आपण नोंदी करणार आहोत. तर आता मी एक पुस्तक करतो इथे संपूर्ण हे माझंच पुस्तक आहे, ऑथर अक्षय चेतन, पब्लिशर हे सक्सेस पब्लिकेशनने पब्लिश केलेलं आहे पब्लिकेशन. त्यानंतर एडिशन फर्स्टच आहे, पब्लिकेशन इयर 2018 मध्ये पब्लिश झालेलं आहे. त्याचा आय एस बी एन नंबर माझ्याकडे आहे 9789386951144. अशा पद्धतीने आय एस बी एन नंबर दिलाय. जर काही सिरियस सिरीज असेल तर सिरीज इथं टायटल टाकू शकता सिरीजचा. ओके, तर हे कॅटलॉगिंग डिटेल आपण इथे दिलेत ज्या पुस्तक आपण परचेस केलेलं आहे किंवा अक्विशन मधून आपल्याकडे किंवा इन्व्हॉइसिंग मधून आपल्याकडे आलेलं आहे. आता साधारण आपल्याला क्वांटिटी किती घ्यायची आहे, जर कॉलेज असेल महाविद्यालय असेल तर आपण टेक्स्टबुक हे बऱ्यापैकी क्वांटिटी मध्येच घेत असतो, 2, 3, 4, 5 अशा क्वांटिटी मध्ये घेत असतो. त्यामुळे क्वांटिटी मध्ये आपल्याला दाखवतो. आता साधारण ह्या पुस्तकाच्या मला 2 क्वांटिटी घ्यायची आहे, 2 पुस्तकं मला घ्यायची आहे सेम पुस्तकाच्या. तर मी तर 2 केलेलं आहे, खाली इथे फंड लिहिलेला आहे. आता हे पुस्तक रेफरन्स बुक म्हणून मला घ्यायचं, त्यामुळे मी फंड जो वापरणार आहे तो रेफरन्स बुकचा वापरणार आहे. ओके, त्यानंतर करन्सी ऑलरेडी रुपीज आलेला आहे, इंडियन रुपीज. त्यानंतर वेंडर प्राइस, वेंडर प्राइस साधारण मी थोडी जास्त टाकतो कारण जास्त पैसे मायनस होतील, त्यामुळे मी इथे 500 रुपये टाकतो. वेंडर प्राइस 500 रुपये आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्काउंट आहे, तर 10% डिस्काउंट हा मला मिळालेला आहे साधारण वेंडर कडून, तर मी 10% इथे टाकलंय. त्यानंतर रिटेल प्राइस आणि रिप्लेसमेंट कॉस्ट हे सर्व आपल्याला ऑटोमॅटिकली जे काय आहे मायनस झालेलं आहे इथून. तर आणि इथे ऍक्च्युअल कॉस्ट जी आहे पुस्तकाची आपण इथे 450 म्हणजे जी काय मायनस होऊन आलेली टॅक्स किंवा हे होऊन जी आलेली असेल ती आपण इथे टाकणार एका पुस्तकाची 450. ओके, त्यामुळे 902 पुस्तकाची टोटल किंमत इथे 900 झालेली आहे. ओके, तर हे समोर आपल्याला समजलंच असेल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मी हे पुस्तक कॅटलॉगिंग केलेलं आहे. कॅटलॉगिंग मध्ये मी पुस्तकाचे जे काही कॅटलॉगिंग डिटेल आहे ते दिले, टायटल, ऑथर, पब्लिशर, एडिशन, पब्लिकेशन इयर, आय एस बी एन नंबर दिला. त्यानंतर ह्या पुस्तकाच्या मला 2 क्वांटिटी घ्यायचे आहे, 2 पुस्तकं घ्यायचे आहे सेम पुस्तकाचे क्वांटिटी 2 घेतल्यात मी इथे. त्यानंतर मला कोणत्या फंड मधून खर्च करायचा आहे, तर मी रेफरन्स बुक हे पुस्तक रेफरन्स साठी ठेवणार आहे म्हणून रेफरन्स बुक मधून मी खर्च करणार आहे. त्यानंतर वेंडरने मला 500 रुपये एका पुस्तकाची किंमत सांगितली आहे. त्यानंतर मला 10% डिस्काउंट दिलेला आहे, तर रिटेल प्राइस माझी 500 आहे, रिप्लेसमेंट कॉस्ट पण 500 आहे. त्यानंतर 10% डिस्काउंट दिल्यावर मला 450 झाली आणि दोन्हींची मिळून माझी जी टोटल आहे 900 रुपये झाली आणि ऍक्च्युअल कॉस्ट एका पुस्तकाची मला 450 रुपये पडत आहे. तर हे सर्व माझं इथे टाकून झाले. आता मला इथे खाली सेव्ह करायचं. ओके, सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे जसं आपण आता मी आपण डीमार्टचं उदाहरण घेत होतो त्यामध्ये आपण आता जे काही प्रोडक्ट आपल्याला हवे होते ते आपण खरेदी करत चाललेलो आहे. त्यामध्ये पहिला जे प्रोडक्ट घेतलं ते आपण संपूर्ण ग्रंथालय संगणकीकरण हे पुस्तक आपण इथे विकत घेतलंय. त्याच पद्धतीने त्याच बास्केटमध्ये अजून पुस्तकं एकाच इनव्हॉइस मध्ये, एक पुस्तक तर आपण मागवत नाही, 50, 20, 30 जेवढी पुस्तकं आपल्याला शक्य असतात ज्या फंड प्रमाणे तेवढी आपण मागवतो. त्यामुळे लगेच सेम ह्याच इनव्हॉइस मध्ये ऍड टू बास्केट परत दुसरं पुस्तक पण आपल्याला ऍड करता येतं. परंतु आपण व्हिडिओमध्ये जास्त मोठा न करण्यासाठी आपण काय एकच पुस्तक सध्या घेत आहोत.
पण जर तुम्हाला दुसरं पुस्तक पण घ्यायचं असेल तर ऍड टू बास्केट करायचंय, न्यू एम्प्टी रेकॉर्ड करायचा, आणि ऍज इट इज जसा पत्ता मागे आपण केलेला आहे त्याच पद्धतीने रेकॉर्ड भरायचा त्या पुस्तकाचा, आणि याच्या खाली ते पुस्तक येईल. म्हणजे आता हे पुस्तक आहे, याच्याच खाली त्या पुस्तक, दुसरं जे पुस्तक आहे, दुसरं, तिसरं, चौथं, जेवढे पुस्तकं तुम्ही घेतले ते वन बाय वन एका खाली एक इथे येतील. ठीक आहे, इथं आल्यानंतर बास्केटमध्ये ते पुस्तक आले. आता आपल्याला ही बास्केट क्लोज करायची. ओके, आता आपलं बास्केटचं काम झालंय, आपण आपली खरेदी शॉपिंग जी आहे आपली झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं, बास्केट क्लोज करायची, याचा अर्थ आपल्याला बास्केट परत देऊन टाकायची. तर बास्केट परत द्यायची तर आपल्याला काय करावं लागेल, त्यातलं जे काय मटेरियल आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागेल, म्हणजे रिसिव्ह करावं लागेल आपल्याला. तर मग इथं ऑप्शन काय आहे, रिसिव्ह शिपमेंट, म्हणजे जेवढी खरेदी केलेली आहे ते आपल्याला आता रिसिव्ह करायची, आपल्याकडे घ्यायची. मग ती आपल्याकडे घ्यायची आहे याचा अर्थ आपल्याला ते काय करायचंय, इनव्हॉइसिंग करायचंय. त्याच्याशिवाय तो देणार नाही समोरचा व्यक्ती, त्यामुळे आपल्याला त्याला इनव्हॉइसिंग करावं लागेल. इनव्हॉइसिंग म्हणजे आपल्याला त्याला पेमेंट करावं लागेल. तर इनव्हॉइस पहिला आपल्याला रेज करणार, तर मी आता इनव्हॉइसचा नंबर इथे INV09 असा मी टाकतो, म्हणजे जो काय इनव्हॉइसचा नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. मी तर रँडमली टाकतोय, पण तुमचा ऍक्च्युअल इनव्हॉइसचा जो नंबर असेल तो टाकायचा आहे. इनव्हॉइसची किंवा शिपिंगची डेट जी असेल, करंट डेट तो ऑटोमॅटिकली घेईल, बॅक डेटेड असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता. त्यानंतर शिपिंगसाठी काही खर्च आला आहे का, शिपिंगला काही फंड आपल्याला वेगळा ठेवला आहे का, असेल तर तो आपण इथून निवडू शकतो. त्यानंतर इकडे नेक्स्ट करायचं. ओके, नेक्स्ट केल्यानंतर आता आपलं इनव्हॉइसिंग झालंय, आता आपण काय करणार आहे, रिसिव्ह करणार आहोत. रिसिव्ह शिपमेंट मगाशी केलं आपण, रिसिव्ह शिपमेंट करून आपण इनव्हॉइसिंग केलं, आता ऍक्च्युअल रिसिव्ह इन लायब्ररी, म्हणजे आपल्या लायब्ररीमध्ये आपण रिसिव्ह करणार आहोत. तर इथं समोर पुस्तकाची पूर्ण माहिती आलेली आहे, फंडची माहिती आलेली आहे, आणि इकडे रिसिव्ह ट्रान्सफर जे आहे त्याच्यावरचं जे ऑप्शन आहे रिसिव्ह, तर आपण आता त्याला रिसिव्ह करणार आहोत. ओके, तर रिसिव्ह करताना आपल्या समोर एक फॉर्म येईल, तो थोडासा आपल्याला किचकट वाटतो, पण तो किचकट बिलकुल नाहीये. आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायचं याच्याकडे, फक्त रिसिव्ह आयटम फ्रॉम अक्षरधारा, इनव्हॉइस नंबर, ऑर्डर नंबर 6. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, तर संपूर्ण ग्रंथालय संगणकीकरण. ओके, आता हे पुस्तक आलेलं आहे, तर हे आपल्याला कोणत्या कलेक्शन मध्ये ठेवायचं आहे. तर आता हे रेफरन्स बुक आहे म्हणून मी याला रेफरन्स मध्ये टाकले. परमानंट लोकेशन, करंट लोकेशन सेम लायब्ररीचंच ठेवायचंय. त्यानंतर शेल्विंग लोकेशन, आपल्याला आपण जर रॅक नंबर प्रमाणे याच्यामध्ये शेल्विंग लोकेशन ऍड केलेलं असेल तर रॅक नंबर 1, रो नंबर 3, अदरवाइज जे इथे समोर आपल्याला बाय डिफॉल्ट दिले, ऑन डिस्प्ले, जनरल स्टॅक, फिक्शन, ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपण त्याला लोकेशन इथे कस्टमाइज करून आपण लोकेशन ऍड करू शकतो. त्या लोकेशनला हे पुस्तक ठेवायचंय. तात्पुरतं मी रॅक 1, रो 3 इथे ठेवतो. त्यानंतर डेट ऑफ अक्वायर्ड, म्हणजे अक्वायर्ड म्हणजे अक्विजिशन आपण कधी करणार आहोत, तर सेम डेटला मी आजच्याच डेटला करणार आहे. तर आजची डेट आलेली आहे, तुम्हाला मागील डेट घ्यायची असेल तर बॅक डेटेड सुद्धा हे घेऊ शकतो. त्यानंतर सोर्स ऑफ अक्विजिशन, कोणत्या वेंडरकडून आपण घेतलेला आहे तो तर आपल्या इथे वेंडरचं नाव वर येतच आहे, तर आपण वेंडरचं नाव इथे खाली टाकणार नाही आहे. कॅटलॉगिंग मध्ये आपण इथे टाकतो, अक्विजिशनच्या वेळेस सोर्स ऑफ अक्विजिशन मध्ये काही टाकलं नाही तरी चालतं. त्यानंतर कॉस्ट, साधारण आपल्याला एक पुस्तक 450 रुपयाला पडलं होतं, त्यामुळे आपण 450 रुपये इथं किंमत टाकली. त्यानंतर सिरियल क्रोनोलॉजी, हे सिरियलच्या रिलेटेड असल्यामुळे इथे आपल्याला टाकायचं नाहीये. त्यानंतर फुल कॉल नंबर, आता हे ग्रंथालय माहितीशास्त्र संदर्भातलं असल्यामुळे 0 to 0 आणि ऑथरचे 3 इनिशियल आपण टाकले. आणि ऍक्सेशन नंबर, ऍक्सेशन नंबर आपल्याला या ठिकाणी ऑटो जनरेट बारकोड नंबर किंवा ऍक्सेशन नंबर इथे घेत नाही, तर मॅन्युअली आपल्याला द्यावा लागतं. तर साधारण मी आता रेफरन्स बुक आहे तर मी R01 असं मी टाकतो. आणि कोहा आयटम टाईप बुक्स, आता याच्यामध्ये वेगवेगळे आयटम टाईप्स आहेत, जसं की कंटिन्यू रिसोर्सेस आहे, थीसिस आहे, सिरियल आहे, पण आपण बुक घेत आहे त्यामुळे आपण इथे बुकवर टिक करायचंय आणि ऍड आयटम बनायचंय. याच्यामध्ये मल्टिपल आयटम्स एकत्र होत नाही, वन बाय वनच करावं लागतात. ऍड आयटम म्हणायचं इथे, ऍड आयटमवर आपण जसं टिक करू, आपल्या समोर इथे ऑप्शन आहे बघा, अकाउंटिंग डिटेलमध्ये
क्वांटिटी ऑर्डर आपण दोन केल्या होत्या त्यापैकी एक आता रिसीव झालेली आहे. ओके, तर आता आपल्याला परत खाली यायचंय. बाकी ही सर्व माहिती जी आहे ती सेव्ह होते, ऑटोमॅटिकली सेव्हच राहते. फक्त आपल्याला इथे जो काही ऍक्सेसचा नंबर आहे आपण टाकला होता R01, आता इथं R02 आपण टाकलाय. आणि ऍड आयटम आता बघा, या ठिकाणी क्वांटिटी ऑर्डर 2, क्वांटिटी रिसीव 2, ठीक आहे, आणि बजेटिंग कॉस्ट 450, ऍक्च्युअल कॉस्ट 450. ओके, तर हा फॉर्म इतका सोपा आहे. आणि इथे आपण जे रिसीव केलेले आहेत त्यांच्या दोघांचे इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. याचा अर्थ आपले दोन्ही पुस्तक आपण रिसीव्ह केलेले आहे. आता रिसीव्ह केल्यानंतर इथे सेव्हचा ऑप्शन आहे खाली, आपल्याला सेव्ह करायचंय. कारण आपला आता रिसिव्हिंग झालेला आहे, आता आपल्याला सेव्ह करायचंय. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला पुढे ऑप्शन येतील, आपण बघूया. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे रिसिप्ट समरी ऑफ फॉर अक्षरधारा इनवॉइस 9 डेटेड ऑन 3/8/2021 रोजी जे काही अक्षरधारा या वेंडर कडून आपल्याला जे काय आलेलं आहे त्याची रिसिप्ट समरी इथे तयार होती. पेंडिंग ऑर्डर काय आहे का नाहीये, इनवॉइस नंबर आले, रिसीव बाय कुणी केलेलं आहे त्यांचं नाव आलं आहे, कुणी पुस्तकाची एंट्री केली त्यांचं नाव इथं आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे पुस्तक विकत घेतलेलं आहे त्याचं नाव इथं आलेलं आहे. त्यानंतर कोणत्या फंड मधून घेतलं आहे, ऍक्च्युअल कॉस्ट काय होती, आणि त्यानंतर आपण दोन क्वांटिटी घेतल्या, दोन क्वांटिटीची म्हणून 900 रुपये इथे किंमत आलेली आहे. आता हे पूर्ण आपली समरी तयार झाली, इथे फिनिश रिसिव्हिंग करायचंय. फिनिश रिसिव्हिंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इनवॉइस नंबर आणि हे सर्व एकदा व्हेरीफाय करायचं, याला क्लोज करायचं नाहीये, सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे अपडेट ऍडजस्टमेंट करायचे आहे. इथे खाली जे ऑप्शन आहे अपडेट ऍडजस्टमेंट, जे काय ऍडजस्टमेंट असेल डिस्काउंटच्या, टॅक्सच्या, टॅक्स ऍक्च्युअली लागत नाही आपल्याला, त्यामुळे टॅक्स आपण टाकलेलंच नाहीये, या सर्वांच्या ऍडजस्टमेंट होतात. ह्या झाल्यानंतर आपली नोंद ही एका ऍक्विजिशनची किंवा एका पुस्तकाची जी काय ऍक्विजिशन मधून असते ही इथे कम्प्लीट झालेली आहे. आता ही कम्प्लीट झालेली आहे हे आपल्याला कसं कळणार आहे, हे आपल्याला ऍक्विजिशन मॉड्यूल मध्ये जाऊनच कळणार आहे. त्यामुळे आपण काय करायचंय, आपल्या डॅशबोर्ड वर जायचं, कोहाच्या मुख्य पानावर जायचंय. तिथे गेल्यानंतर ऍक्विजिशन मध्ये जायचंय. ऍक्विजिशन मध्ये आपण आल्यानंतर आपल्याला इकडे दिसेल. आता आपण काय केलं होतं, रेफरन्सच्या फंड मधून काही पुस्तकं घेतली होती 900 रुपयाची. ओके, 20,000 फंड होता, त्यापैकी स्पेंट आपण 900 रुपये केलेत, आपल्या हातामध्ये 19,100 रुपये उरलेले आहेत. टोटल 40,000 आपल्याकडे 900 रुपये खर्च झालेत रेफरन्स मधले आणि 39,100 रुपये आपल्या हातात आहेत. तर हा ऍक्विजिशनचा फायदा आहे. ऍक्विजिशन मधून आपल्याला ऍक्युरेट आपण स्पेंड केलेली अमाऊंट, स्पेंड कुठे केलेली आहे, कोणत्या फंड मधून कोणची पुस्तकं आलेली आहेत, हे सर्वांची माहिती, कोणत्या वेंडर कडून कोणकोणची पुस्तकं आलेली आहेत, हे सर्वांचे रिपोर्ट हे आपल्याला या कोहामधून भेटत असतात. त्यामुळे ऍक्विजिशन प्रोसेस मधून जर आपण काम केलं तर नक्कीच आपला जो काही रिपोर्ट आहे तो एकदम उत्कृष्ट रिपोर्ट आपल्याला आपल्या जे कमिटीज येतात आपल्या समोर त्या कमिटींना आपण देऊ शकतो. त्यासाठी आपण बघूया हे पुस्तकाची नोंद झाली आहे का. सर्च कॅटलॉग मध्ये जाऊया, त्यानंतर मी ते संपूर्ण फक्त नाव टाकतो. सर्च कॅटलॉग मध्ये आपण पुस्तक सर्च करायचंय, जे कोणचं पण असेल इथं कीवर्ड टाकू शकता, ऑथरचं नाव माहित असणं ऑथरचं नाव टाकू शकता, जे आपल्याला माहित आहे ते या आपल्याला सर्च बॉक्स मध्ये टाकायचं आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर आपण दोन पुस्तकं घेतली होती, R1 R2, हे समोर आले. ऍक्विजिशन डिटेल्स मध्ये गेल्यानंतर इनवॉइस नंबर, परचेस ऑर्डर नंबर, त्यानंतर क्रिएशन स्टेटस कम्प्लीट, क्वांटिटी 2 आलेल्या होत्या, हे संपूर्ण माहिती आपल्याला जी आहे इथे भेटते. होल्डिंग्स मध्ये 2 होल्डिंग इथे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण ऍक्विजिशन मधून जर काम केलं तर आपल्याला संपूर्ण जो महत्वाची गोष्टी आहेत त्या आपल्याला भेटतील. तसेच आपल्याला रिपोर्ट मध्ये सुद्धा
ऑर्डर बाय फंड हा एक रिपोर्ट आपल्याला मिळतो, तर आपण रिपोर्ट मध्ये पण बघूया. रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर इथे ऑर्डर बाय फंड म्हणून एक ऑप्शन आहे, ऑर्डर्स बाय फंड. तर याच्यामधून आपल्याला काय होतं की जेवढे पॉइंट्स इथं आहेत ते इथं आपल्या समोर दिसतात. आता रेफरन्स या पॉइंट मधून किती पुस्तकं खरेदी केलीत आपण किंवा कोणची पुस्तकं खरेदी केलेली आहेत, तर आपण इथं फक्त फंड निवडायचं आहे आणि त्याचा रिपोर्ट आपल्या समोर आला. इथे 1000 होती टोटल, 900 रुपये मध्ये मिळाली. डेट ऑफ रिसीव कधी आली, एंट्री कधी केली, संपूर्ण माहिती आपल्याला इथून मिळते. आणि बास्केट बाय जो ज्यांनी कुणी काम पण केलेलं आहे, जे आपले ग्रंथालयातले जे व्यक्ती आहेत म्हणजे ग्रंथपाल असतील, असिस्टंट लायब्ररियन असतील, किंवा ज्यांनी कोणी हे पुस्तकाची नोंद केलेली आहे त्यांचं नाव आपल्याला इथे मिळणार आहे की यांनी ह्या पुस्तकाची नोंद केलेली आहे. तर अशा पद्धतीने ऍक्टिव्हेशन या मॉड्यूलमधून अतिशय उत्कृष्ट असे काम आपल्याला करता येते. तर माझ्या मते आपल्याला नक्कीच ऍक्टिव्हेशन प्रोसेस ही समजलेली असेल. थँक्यू व्हेरी मच सर्वांना. पुन्हा एकदा आपण पुन्हा भेटूया कोहाच्या नवीन नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत आमच्या चॅनलवर सर्वांचं आपलं प्रेम राहू द्या. कृपया सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नये, तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.